नमस्कार, आवाज न्यूज मध्ये आपलं स्वागत। मी राजेश पारने। 22 मे रोजी भारतीय जनता पार्टीतर्फे महाराष्ट्र बचाव आंदोलन करण्यात आले। त्या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, बीजेपीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि इतरांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आय गटातर्फे महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना निवेदनामार्फत केली आहे। संपूर्ण देशात लॉकडाऊन असताना जमावबंदीचे आदेश पायदळी तुडवून रस्त्यावर उतरून केलेल्या आंदोलनामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली आहे। या संदर्भात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आय गटाचे जनरल सेक्रेटरी ॲडव्होकेट तोसिफ शेख आणि ॲडव्होकेट क्रांती सहानी यांनी आवाज न्यूजला प्रतिक्रिया दिली। पाहूयात काय म्हणतायत। महाराष्ट्रामध्ये बीजेपीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जो काही आंदोलन केलं आहे त्याच्या विरोधात आम्ही तक्रार दाखल केली आहे। कारण देशभरामध्ये COVID-19 या महामारीच्या विरोधात लढाई लढण्यासाठी सरकारने, केंद्र सरकारने व महाराष्ट्र सरकारने लॉकडाऊन 31 मे 2020 पर्यंत जाहीर केला आहे। अशा परिस्थितीत महाराष्ट्र सरकारने संचारबंदी लागू केली आहे, 144 कलम लागू केला आहे। अशा भयानक परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये बीजेपीच्या पदाधिकारी कार्यकर्ते, ज्यामध्ये देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील व बाकीचे इतर त्यांचे लोक, जनतेच्या मनामध्ये भीतीचं वातावरण निर्माण करण्यासाठी व अराजकता निर्माण करण्यासाठी जो काही त्यांनी आज आंदोलन केलं आहे हे कायद्याच्या विरोधात आहे। हा कायद्याचं उल्लंघन करणार आहे। 5 पेक्षा जास्त लोकांचा जमाव करून त्यांनी हा आंदोलन केलं आहे। आज आपण बघत असाल सर्व सामान्य जनतेला रस्त्यावर जरी दिसले तर त्यांना पोलीस मारत आहे। ह्याच्या विरोधात जर आज बघितलं आपण तर बीजेपीचे लोक लहान मुलांना रस्त्यावर घेऊन हे आंदोलन करताना दिसले, फलक घेऊन रस्त्यावर उभे आहेत। त्यांच्यावर कारवाई का करू नये महाराष्ट्र पोलिसांनी? म्हणून आम्ही मुख्यमंत्र्यांना व गृहमंत्र्यांना तक्रार दिली आहे। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष सतीश गायकवाड यांच्या मार्फत आम्ही तक्रार दाखल केली आहे। ज्या काही परिस्थितीतून जात आहे त्याचा विचार करता भाजप सरकारनं केलेलं हे जे आंदोलन आहे हे स्वतः मानसिक संतुलन बिघडल्याचे जे काही त्यांनी पुरावे दिलेले आहेत हे पुरावे त्यांनी महाराष्ट्रापुढे आज मांडलेले आहेत। कारण भाजपच्या प्रत्येक आमदाराने, खासदाराने, पक्षाच्या कार्यकर्त्याने सर्व जो फंड दिलेला गेलेला आहे तो PM केअर फंडात दिलेला आहे आणि आंदोलन महाराष्ट्रामध्ये करतायत, यांना लाज वाटली पाहिजे। आणि आंदोलनकर्त्यामध्ये कोण आहे? महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री। अहो महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यानं मुख्यमंत्र्यासारखं वागलं पाहिजे। अहो यांची एका पक्षाच्या कार्यकर्त्याप्रमाणे वागणूक आहे, बघितलं पाहिजे। आपण महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, जर अशा जबाबदार व्यक्तीनं बेजबाबदारपणे वागत असतील तर यांनी महाराष्ट्राला सांगून दिले की येणाऱ्या 20 वर्षामध्ये आम्ही राजकारण आणि निवडणूक लढण्याच्या लायकीचे नाहीत, येणाऱ्या काळात आम्हाला तुम्ही मतदान करू नका। आणि सगळ्यात महत्वाची जर गोष्ट सांगायची झाली, जर यांना महाराष्ट्राच्या हिताची खरंच चिंता असती तर यांनी केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन केलं असतं। 30 जानेवारीला पहिला रुग्ण सापडला, त्याच्यानंतर सर्व देशातले विमानतळ बंद करायची जर केंद्र शासनानं बुद्धी वापरली असती तर आज देशाला वेठीस धरण्याचं कुठलंही पाऊल उचलण्याची केंद्र सरकारला गरज पडली नसती आणि महाराष्ट्रातील या नेत्यांना असली नाटकं करण्याची गरज पडली नसती की महाराष्ट्र बंद करा, महाराष्ट्रात हे होतंय, महाराष्ट्रात ते होतंय। यांच्या नाकर्तेपणाचं पूर्णपणे खापर हे दुसऱ्यावर फोडण्याचा सगळ्यात मोठा डाव फडणवीसचा या ठिकाणी दिसत आहे। महाराष्ट्र पूर्णपणे समस्याग्रस्त असताना महाराष्ट्रामध्ये जी काही परिस्थिती उद्भवलेली आहे ती परिस्थिती इतकी भयावह आहे, विध्वंसक आहे आणि यांना राजकारण पडतंय, यांना हे सरकार पाडायचं आहे। मुख्यमंत्री म्हणून उद्धवजी ठाकरे आहेत, यांना पाडायचं आहे आणि निवडणुका लावायच्या आहेत, राष्ट्रपती राजवट लागू करायची आहे। कारण सर्व राष्ट्रपती राजवट राष्ट्रपती यांचाच आहे, भाजपचाच, आणि सर्व राज्यपाल देखील भाजपचेच आहेत। ही भाजपाला महाराष्ट्रात फार मोठं भयानक संकट उभारायचं आहे असा डाव या ठिकाणी देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या या पिल्लावळीने जो काय मांडलेला आहे तो महाराष्ट्राने पूर्णपणे मारून पाडला पाहिजे। आणि हे आंदोलन त्यांच्या कार्यकर्त्यांनीच पाडलेलं आहे, कारण त्यांचं आंदोलन पूर्णपणे सपशेल फेल झालेलं आहे, त्यांना त्यांच्या कार्यकर्त्यांनी नाकारलेलं आहे, तर महाराष्ट्रातली जनता त्यांना नाकारेल।
आणि त्यांच्या पिछवाड्यावर लात मारल्याशिवाय राहणार नाही. आमच्याशी जोडून राहिल्याबद्दल धन्यवाद. अधिक बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आवाज न्यूज.